नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव। नमस्कार, मी संतोष मिसाळ। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी पक्ष उमेदवार ठरवेल पालकमंत्री दत्तात्रय भरणे। महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, सोमवारपासून भरपाई वाटपास होणार सुरुवात। मंगळवेढा पंढरपूरची जागा मूळची शिवसेनेची, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार शिवाजीराव सावंत। दोन मोटारसायकल आणि ट्रॅक्टरचा चिकमहूजवळ भीषण अपघात। सोलापुरातील वाळू माफियांना दणका, ट्रॅक्टर, यारी मशीन, हायड्रॉलिक टेम्पो, ट्रक सह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त। आणि स्टोचा भडका उडाल्याने विवाहितेचा भाजून। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीचा उमेदवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे हे ठरवणार असून ते जे निर्णय घेतील तो उमेदवार फायनल असेल। दिवंगत भारत भालके यांचे या मतदारसंघात फार मोठे काम असल्यामुळे तिथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजय होण्यास अडचण निर्माण होणार नाही। शेवटी महाविकास आघाडीचे सरकार आहे असा विश्वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला। नगरपालिकेच्या वतीने शहरात केलेल्या बगीचा सुशोभीकरण, गॅस शवदाहिनी, उद्योग प्रशिक्षण इमारत, प्रस्तावित शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, अभ्यासिका आदीसह विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री भरणे हे मंगळवेढा येथे आले होते। त्यावेळी साठेनगर येथील कामाची पाहणी केल्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते। दिवंगत भारत भालके यांनी मंगळवेढा शहर विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माझ्याकडे अनेक वेळा मागण्यांचे निवेदन दिले होते। त्यांनी मागण्या केलेल्या सर्व प्रस्तावांना निधी कमी पडू देणार नाही। नगरपालिकेने विकास कामांच्या संदर्भात ज्या प्रस्तावांची मागणी केली आहे त्याला राज्य सरकाराबरोबरच जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देणार आहे असे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले। मंगळवेढा तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याची रक्कम सोमवारपासून बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी नवीन 7/12 उतारा व शेतसारा भरल्याच्या पावत्या प्रांत कार्यालयामध्ये जमा कराव्यात असे आवाहन माजी सभापती ऍडव्होकेट नंदकुमार पवार यांनी केले आहे। मंगळवेढा शहरातील 191, आंधळगाव मधील 62, ब्रह्मपुरी 121, माचुनोर 18, गणेशवाडी 35, कसिरवाडी 8 अशा 6 गावातील एकूण 435 गटावर काजी यांनी अत्यंत खोटा बिनबुडाचा अर्ज देऊन ही सर्व रक्कम थांबवली होती। आता सर्व निकाल झालेले आहेत, भरपाई वाटण्यास कोणताही अडकाठी नाही। याबाबत प्रांताधिकारी यांची काल शिष्टमंडळाने भेट देऊन तातडीने रक्कम देण्याची मागणी केली। सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर रक्कम जमा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। ज्या शेतकऱ्यांचे प्रांतासमोर निकाल झालेले आहेत त्या 182 शेतकऱ्यांची रक्कम ताबडतोब जमा होईल। तसेच सुमारे 130 शेतकऱ्यांना नोटिसा आलेल्या आहेत, त्यांच्या रकमा दुसऱ्या टप्प्यात मिळतील। याबाबत काही शेतकऱ्यांच्या बाबतीत माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अर्धन्यायिक सुनावणी चालू आहे, तोही निकाल लवकरात लवकर होईल। तेथील निकाल झाल्यावर रकमेचे वाटप तातडीनं होणार आहे। सर्वसाधारणपणे 15 मार्च पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत खासगी तक्रारी अडचणी नाहीत त्यांच्या रकमा वाटप करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत असे पवार म्हणाले। मंगळवेढा पंढरपूर या मतदारसंघाची मूळची जागा ही शिवसेनेची असून आमच्या पक्षाचा आमदार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही जागा शिवसेनेसाठी सोडावी अशी मागणी करणार असल्याचे शिवसेना सोलापूर जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले। ते शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, मोहळ तालुका प्रमुख अशोक भोसले, माजी तालुका प्रमुख प्राध्यापक येताळा भगत, पंढरपूर शहर प्रमुख रवींद्र मुळे, मंगळवेढा तालुका समन्वयक श्रीशैल कुंभार, मंगळवेढा शहर समन्वयक नारायण गोवे, माऊली आस्टेकर, महिला आघाडी मंगळवेढा शहर प्रमुख शारदाताई जावळे, पंढरपूर महिला आघाडी शहर प्रमुख पूर्वा पांढरे उपस्थित होते। पुढे बोलताना शिवाजीराव सावंत म्हणाले की शैला गोडसे यांच्या संपर्क कार्यालयात जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू केले आहे। मंगळवेढा तालुक्यात व पंढरपूर तालुक्यातील विकास कामांसाठी शैला गोडसे यांनी अनेक आंदोलने केली आहेत।
व त्यामधूनच जनतेला न्याय मिळवून देण्यात त्यांना यशही आले आहे। मंगळवेढा पंढरपूरची जागा ही मुळात शिवसेनेचीच आहे। जागा वाटपात भाजपाला गेली होती। आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून मागणी करणार आहोत। आता ही जागा शिवसेनेला द्यावी आणि शैला गोडसे यांना उमेदवारी मिळावी असेही त्यांनी। दोन दुचाकी व ट्रॅक्टर यांच्या झालेल्या तेहेरी अपघातात दोघे जण ठार तर वृद्धाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला। तर वृद्ध महिलेसह दोघा जखमींवर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून वृद्धेची प्रकृती ही चिंताजनक आहे। हा अपघात शनिवारी दुपारी 1 सुमारास पंढरपूर कराड रोडवरील चिकमऊ तालुका सांगोला येथील बंडगरवाडी पाटीजवळ घडला। अक्षय बंडू पडळकर व भगवान पडळकर राहणार कासेगाव तालुका पंढरपूर यांच्यासह अन्य एक जण असा तिघांचा मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रॅक्टर चालक मात्र घटनास्थळावरून पळून गेला। देवापूर मसवड तालुका मान येथील वृद्ध महिला तिचा मुलगा व नातू असे तिघ जण मिळून MH 42S 5810 या दुचाकीवरून तिघांचीकडून महिम तालुका सांगोला येथे काविळ बांधण्यासाठी निघाले होते। तर कासेगाव तालुका पंढरपूर येथील अक्षय बंडू पडळकर व भगवान पडळकर असे आजोबा नातू दोघे जण MH 13 DC 0397 दुचाकीवरून मौतकडून तिघांचीकडे निघाले होते। दरम्यान दोन्ही दुचाकी पंढरपूर कराड रोड वर चिकमहूत अंतर्गत बंडगरवाडी पाटीजवळ समोरासमोर जोराची धडक झाली। धडक होताच दोन्ही दुचाकी रस्त्यावर पडल्या। नेमके त्यावेळी चिकमहूत कडून पाठीमागून येणाऱ्या MH 13 AJ 1742 हा भरधाव ट्रॅक्टर दोन्ही दुचाकीवरून गेल्याने दोघे जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले। तर तिघांना उपचाराकरता पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता एकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली। दोन्ही जखमीवर उपचार। सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा आढावा घेऊन जिल्ह्यातील अवैध धंद्याचा आढावा घेऊन वाळू माफियावर कडक कारवाई करण्याबाबत LCBचे पोलीस निरीक्षक सजयराव पाटील यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार जिल्ह्यात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करण्याकरिता पोलीस निरीक्षक सजयराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विशेष पथकाची नेमणूक केली आहे। त्या पार्श्वभूमीवर LCB कडील पथकाने मागील काही दिवसापूर्वी मौजे कुमटे तालुका अक्कलकोट येथील बोटी व अवैध वाळू उपसावर कारवाई करत एकूण 3,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई केली होती। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमी मिळाली की मौजे अस्ते तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील सिन्हा नदीच्या पात्रातून काही इसम यारी मशीनच्या सहाय्याने शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले। सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह मौजे आस्ते तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे जाऊन बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशीन जोडून सिन्हा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले। यावरून वाळू उपसा पॉइंटची खात्री झाल्यानंतर पॉइंट पासून काही अंतरावर असलेल्या पिकामध्ये मध्यरात्री पोहोचून पिकात पथक दबावर धरून बसले होते। पहाटेच्या सुमारास काही वाहने वाळू भरण्यासाठी पॉइंटवर आली असता व वाळू भरून निघण्याच्या तयारीत असताना 12 इसमांना गराडा घालून पकडले व काही इसम पळून गेले। चिकमहूत तालुका सांगोला येथील शिल्पा अप्पासो भोसले वय वर्ष 23 ही विवाहिता स्टोअरवर चहा करीत असताना भडका उडून गंभीर भासल्याने उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला। ही घटना शनिवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 सुमारास घडली। मृत शिल्पा हिच्या पश्चात पती व तिचा 1.5 वर्षाचा मुलगा आहे। चिकमहूत तालुका सांगोला येथील अप्पासो नवनाथ भोसले याचे गावात सलूनचे दुकान आहे। काल शनिवारी दुकानाला सुट्टी असल्याने पती पत्नी डाळिंबाला औषधाची फवारणी करीत होते। दरम्यान शिल्पा सायंकाळी 6:30 सुमारास स्टोव्हवर चहा करीत असताना भडका उडाला। तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या आत्याने घरात धाव घेऊन आरडाओरड केल्याने धीर दत्तात्रय भोसले याने विझवण्याचा प्रयत्न केला। पती अप्पासो भोसले व धीर दत्तात्रय भोसले यांनी जखमी अवस्थेत तिला सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी मृत्यू झाला। याबाबत मनोज भोसले राणा चिकमधू यांनी खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।